ऋषी तू काय बोलतोय सारे? तेच बोलतोय जे तू माझ्यापासून लपवतोय. तो येणार आहे कोण आहे मलाही सांग ना. मी तुला नंतर सांगेन. का नंतर सांगतेस? हा एवढं लपवण्यासारखं काय त्यात? आणि किती दिवस लपवणार आहेस तू? ऋषी काय बोलतोयस तू? हे लग्न आहे माझं आज. हो का? मला माहितीच नव्हतं. ज्या माणसासोबत तुझं लग्न होत आहे तो एक येणार आहे. अँड यू नो व्हॉट, त्यानेच माझ्या बँकेत पैसे जमा केले आहे. व्हॉट अ कोइन्सिडन्स. लग्नात खरंच इतकं हसत राहावं लागतं का रे? हो रे, खूप कंटा येतो. रात्री गाल दुखायला लागतात आणि पाठीचं भज होत. पहिली रात्र ना हेच आवरणात निघून जाते. पण एक या, ज्या माणसाने लग्न नावाची कॉन्सेप्ट इन्व्हेंट केली आहे ना, आई शपथ, खूप मोकळा वेळ होता रे त्याला लाईफ मध्ये. मीरा, ही डायरेक्ट मुळात हात घालायची सवय ना तुझी. तुला एक दिवस सॉलिड भारी पडणार आहे बघ. असा लल्लू नवरा मिळणार आहे तुला बघच. चिप्स, ही सवय आता कोणाला महाग पडते ना, इथे सगळ्यांसमोर तुझा गाल लाल झाल्यावर कळणार आहे का रे तुला? अगे जरा शांत बस. हा प्रसंग काय, बोलतेस काय, गप ना जरा. ए मग त्याला सांग ना, उगच किडे करतोय. झालं, घसरली माझ्यावर. हिला शेवटी मीच मिळतो ना. मग तू शांत बस ना. अरे शांत बस ना तुम्ही. ठीक आहे, आज कधी नव्हती एवढी सुंदर आणि छान दिसते म्हणून मी काय बोलत नाही, नाहीतर बोललो असतो. मी सांगेल तसं करायचं. ओके. मला खरं सांग विनी, का केलंस तू असं? तू सुजयकडून पैसे का घेतलेस? तुला कोणी सांगितलं? सुजयने ना? मला वाटलंच होत. नाही, कोणालाच माझं सुख बघवत नाहीये. सगळी मुलं सारखी असतात, सुजय सुद्धा. मला माहितीये ना, मुद्दाम केलंय त्याने हे सगळं, मुद्दाम. आपल्या दोघांमध्ये भांडणं लागावीत ना म्हणून. मी काय बडबडतीयस तू? बरोबर बोलतेय मी. आणि सुजयने मला सांगण्याचा काय संबंध? खरं तर त्याने मला आधीच सांगायला हवं होतं, पण आय एम शुअर तुझ्याचमुळे तो गप्प बसला असणार. खरं तर या लेटरमुळे कळलं मला. कसलं लेटर आहे? या लेटरमध्ये साफ साफ अक्षरात लिहिलेलं आहे की माझ्या बँकेत पैसे जमा करणारा माणूस हा सुजय होता.